होय, मला असं वाटतं की आधीचे अधिष्ठाता श्री काळे, आताचे अधिष्ठाता श्री संजीव ठाकूर या दोघांचं निलंबन करून, कारण पदावर असल्यावर पदाचा वापर करत ते अनेक गोष्टींना प्रभावित करू शकतात, त्यामुळे त्यांना पदावरून दूर करून सह आरोपी करत त्यांची चौकशी झाली पाहिजे. गेल्या 9 महिन्यातली लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होती, कोणत्या प्रिस्क्रिप्शनवर या रुग्णाला दाखल करून घेतलं गेलं होतं, त्याच्या कुठल्या कुठल्या टेस्ट झाल्या होत्या, रक्त लघवी तपासणी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी किंवा ACG, सोनोग्राफी, जे काही असेल काही गंभीर शस्त्रक्रिया, कोणता दुर्धर आजार आहे की 9 महिने त्याची चौकशी झाली. अगदी 9 महिन्याचं मेडिकल फुटेज आणि त्याला उपचार करणारे कोण डॉक्टर होते याची सगळी माहिती संजीव ठाकूर यांनी दिली पाहिजे. याला जोडून अजून एक पुष्टी सांगितली पाहिजे, जर ते माहिती द्यायला टालाटाल करत असतील तर कृपया त्यांनी हे समजून घ्यावं की आपल्या देशामध्ये भारतीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार फक्त आणि फक्त परराष्ट्र धोरण आणि संरक्षण विभाग याच्याशी संबंधित माहिती डिस्क्लोज करता येत नाही. आम्ही माहिती फक्त ललित पाटलाच्या तब्येतीबद्दल विचारतोय, संजीव ठाकूरांनी ती माहिती द्यायला काहीच हरकत नाही. फोटो कुणाचे कुणासोबतही असू शकतात, माझ्यासोबतही अनेक लोकांचे फोटो असू शकतात, गर्दीत कुणी काढू शकतो, पण तुम्ही मातोश्रीचा उल्लेख केला तर मी त्यावर निश्चित बोललो पाहिजे. मातोश्रीचा गेटपास, मातोश्रीमध्ये प्रवेश होताना ठरवून त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुखाच्या रेकमेंडेशनवरच आत प्रवेश मिळतो. ज्या फोटोमध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब दिसत आहे त्याच फोटो तिकडे दादा भुसेही दिसत आहे. नाशिकवरून जर डेलिगेशन आलं असेल तर निश्चितपणे त्याचा गेट पास, त्याची परमिशन ही दादा भुसे यांच्यामुळे मिळाली असेल. त्यामुळे काल ऑन कॅमेरा TV9 बोलताना जे भुसे म्हणाले की 100 किलोमीटरपर्यंत माझा संबंध नाही आणि मी अजिबात ललित पाटलांना ओळखतही नाही, तर मग भुसेंच्या सोबत ललित पाटील त्या फोटोत कसे दिसतात. 200-300 कोटीचा कारखाना एखादा माणूस उभा करतो हे काम एकट्या दुकट्याचं नाही आहे. तोच माणूस 2016 फेसबुक पोस्टमध्ये हेमंत गोडसेनी आमच्या बाप्पांचे दर्शन घेतले असे सांगतो. गर्दीतला फोटोबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, परंतु पर्टिक्युलर जेव्हा घरी फोटो येतात, घरी माणसे येतात, तेव्हा त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यावर मला वाटतं की मूळ विषयाला एक बगल देणं किंबहुना समाजाचं लक्ष विचलित करणं, आता तो जो कोण आरोपी आहे त्या आरोपीचा शोध घेणं मला वाटतं महत्वाचं आहे. तो आरोपी ताब्यात आल्याच्या नंतर तो जे काही वस्तुस्थिती असेल ती तो कथन करेल, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे काही राजकारण केलं जात आहे, आपल्याला काही चॅनल्सवर काही फोटो दाखवले गेले, त्याने कोणत्या पक्षात प्रवेश केला, उद्धव साहेबांच्या हस्ते शिवबंधन मानलं गेलंय, तिकडे माझाही फोटो दाखवला. मला वाटतं की कदाचित ते मागच्या 5-7 वर्षापूर्वीची कधीची 2016 वगैरे कधीची ती घटना आहे. आता स्थानिक पातळीवरचे शिवसेनेचे आमचे त्या काळाचे पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये विनायक पांडे असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रवेश झाला. आता ठीक आहे, त्या काळामध्ये पण नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री नाही परंतु राज्यमंत्री म्हणून मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत होतो. जेव्हा केव्हा मातोश्रीवर काही कार्यक्रम झाले तर त्या कार्यक्रमांना मी पण उपस्थित होतो, मी काही नाकारत नाही. परंतु आता नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी जर काही एखादा विषय आणला असेल आणि प्रतिनिधी म्हणून मी पण तिकडे उपस्थित असेल, त्याच्यानंतरच्या जर तुम्ही गोष्टी घेतल्या कोणाची तुला केली, कोणाचे प्रचार केलेले आहेत, आणि चौकशीमध्ये बाकीच्या गोष्टी पुढे येतील. आणि आता जे काही तिथले लोकप्रतिनिधी पण जे बोलत आहेत की किती 15-16 महिने हॉस्पिटलमध्ये काढलेले आहेत, आता जे काही असेल तर मग हे दादा भुसे हे पुण्याला जाऊन करत होता. साधी सरळ गोष्ट आहे आणि काही विषयांवर गंभीरपणे मला वाटतं की आता ड्रग्स सारखा जो काही विषय आहे याच्यामध्ये राजकारण न आणता सगळ्यांनी मिळून पक्षाच्या पलीकडचं
आमच्या भावी पिढीचा हा विषय आहे. सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. कदाचित संजय राऊतांनी सुषमा अंधारेंना बोलायला लावलं असेल, कारण ते स्वतः जर डायरेक्टली बोलले असते तर त्यांना 23 तारखेला मागच्या एका प्रकरणामध्ये मालेगावला यावं लागत आहे. आणि म्हणून मला वाटतं की काही गोष्टींमध्ये पातळी आपण राखण्याची गरज आहे. मी तर तोल जाऊ नये असा माझा व्यक्तिगत स्वतःला मी सांगत असतो आणि तसा प्रयत्न मी करत असतो. गेल्या 9 महिन्यापासून असं नाहीये. आपण माहिती घ्या, माझी माहिती अशी आहे की वेळोवेळी मध्ये मध्ये असं 2 दिवसासाठी पाठवायचे परत आणायची, हा असं काहीतरी. आणि कदाचित त्या पोलीस स्टेशनच्या त्या ससून हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर असेल ते. नाही पण दादा, त्याच्यामध्ये म्हणायचं असं आहे की 9 महिन्यापासून जर तो तिकडे उपचार घेत होता तर कोणाच्या आशीर्वादाने घेत होता? आणि हे सगळ्या चौकशीमध्ये पुढे येईल. त्याला हॉस्पिटलच्या नावाने तो एका फ्लॅट मध्ये जायचा, तिथे मुली पुरायला जायची. आता या सर्व गोष्टी चौकशीमध्ये पुढे येईल आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे. मला वाटतं की मूळ विषय हाच असला पाहिजे आपला सगळ्यांचा, की याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या सोबत कोण आहे. आणि कोणाकोणाजवळ जर काही माहिती असतील, पुरावे असतील. पाठीमागच्या काळामध्ये ज्येष्ठ नेते माननीय पटोले साहेब पण बोलले की त्यांच्याकडे काय फोनच्या संदर्भातली माहिती आहे, तर मी सांगितलं की ते ताबडतोब पोलीस स्टेशनला द्यावं. आता यांच्याकडे पण जर काही पुरावे असतील तर यांनी पोलीस स्टेशनला द्यावं, अगदीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून द्यावं. याच्या पलीकडे काय बोलू शकतो आपण? आता हे 3 आरोपी पकडण्यात